नवीन नाशिक अंबड लिंक रोड परिसरामध्ये आगीच्या घटना या वारंवार घडत असतात, तर पुन्हा एकदा चुंचाळे शिवारातील घरकुल योजनेजवळील भंगार दुकानाला पहाटे 3 सुमारास आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आगीमुळे सिलेंडरच्या स्फोटासारखे आवाज झाल्याची माहितीही स्थानिक नागरिकांनी दिली. या आगीत 25 ते 30 दुकाने जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. कचरा वेचून गुजराण करणाऱ्या गरीब कुटुंबांना या अग्नि तांडवाचा मोठा फटका बसलाय. भंगार व्यावसायिकांच्या संसारात उघड्यावर पडले. आगीची माहिती मिळताच नवीन नाशिक सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. भंगारात रबर टायर व प्लास्टिक इत्यादी सामग्रीचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने रौद्ररूप धारण केलं. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला प्रयत्न करावे लागले. अंबड पोलिसांनी आता या घटनेचा गुन्हा दाखल करत ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास आता सुरू झालाय. चुंचाळे शिवारातील भंगार बाजार हा नेहमी चर्चेचा विषय ठरतो. या भंगार बाजारात पुन्हा एकदा आग लागली. या आगीमध्ये भंगार वेचणाऱ्या कुटुंबियांचं मात्र मोठं नुकसान झालंय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दिलीप तुकाराम दातीर सिडको. स्टार 24 फास्ट न्यूज.